शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानं खळबळ उडाली. भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, संघासोबतच्या बैठकीत भाजपचं ठरल्याचं आव्हाड म्हणाले. आता यावर भाजपचं काय म्हणणं आहे पाहूया. आपण स्वतः महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो असा विश्वास बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, बीजेपीच्या काही नेत्यांना आला आहे. एकट्याने लढावं असा त्यांच्या वैचारिक अधिष्ठान असलेल्या वोटर्सचं मत आहे. जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकट्यानंच लढावं असं संघ आणि भाजपच्या बैठकीत ठरल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. नागपूरचं अधिवेशन संपताच जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून धमाका केला. आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलंय एक नजर टाकूया. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप RSS यांची एक वैचारिक बैठक झाली, त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं. या मंथनातून राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलं. ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे, त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही. BJP अत्यंत जोरात आहे. तीन निवडणुका राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर आपण स्वतः महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो असा विश्वास BJP कार्यकर्त्यांना, BJP काही नेत्यांना आला आहे. आणि हा विश्वास व्यक्त करत असताना ते म्हणतात की उगाच आपल्यावरती जो फोडाफोडीचा आरोप होतो आहे तो बाजूला ठेवून, जी डाग लागलेली नाव आहे ती बाजूला ठेवून आपण जर स्वतःच्या ताकदीवर पुढे गेलो तर आपल्याला चांगलं यश मिळू शकतं असा त्यांचा विश्वास आहे. एकट्याने लढावं असा त्यांच्या वैचारिक अधिष्ठान असलेल्या वोटर्सचं मत आहे. जितेंद्र आव्हाडा हे स्टंटबाज आहे. जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं. भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही. संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे. नागपुरात संघ आणि भाजपची अशी कुठलीही बैठक झालेली नाही आणि स्वतंत्र लढण्याचा निर्णयही झालेला नाही आहे असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलंय. तर आव्हाड भाजप स्वतंत्र लढेल इतकाच दावा करण्यावर थांबलेले नाही आहे. तर त्यांनी लोकसभेमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट त्यांच्या चिन्हावर लढले तरी विधानसभेत भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील असं म्हटलंय. तर ते त्यांचे पर्याय, म्हणजे त्यांना काय होईल, ते काय वरती हे करतील काय माहीत नाही. कमळावर लढतील काय मोठं की ते काय म्हणतात आणि चर्चा काय चालू आहे ह्याचं अनालिसिस तुम्ही करा ना, मी कशाला करू. मला काय ते कुठल्याही निशाणीवर रडू देत. लोकसभा निवडणुकीबाबत बोलले की विधानसभा? लोकसभा ठीक आहे पण विधानसभा नक्की आहे. राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे, परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले. आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये. आता महायुतीतल्या आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर भाजपकडे 105 आमदार आहेत, शिंदेंकडे 40 आमदार आहेत, तसंच अपक्ष 10 असे 50 आमदार आहेत. अजित पवार गटाचा दावा आहे की त्यांच्यासोबत 43 आमदार आहेत. हे एकूण आमदार होतात 198. विधानसभेच्या एकूण जागा आहे 288. 2019 निवडणुकीमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीत 164 जागा लढल्या होत्या, त्यामुळे यावेळी 164 वर जागा लढण्याचा इरादा भाजपचा आहे. समजा भाजपनं 164 जागा लढल्या आणि 124 जागा शिल्लक राहतात, या 124 शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी समसमान सूत्र पकडलं तर प्रत्येकी 62 जागा येतात.
8 दिवसांआधीच भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा लढवणार असं फडणवीस म्हणाले होते. पण भाजपसोबत सत्तेत सहभागी होताच अजित पवारांनी जाहीरपणे 90 जागा लढणार असल्याचं घोषित केलं होतं. तीन पक्ष आपण सोबत आहोत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत. लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत. आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहे, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहे. जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत, आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचं आहे. समोर BRS आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. अजून पण 800-900 उभे राहणारच आहेत. त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही. महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपचा वाटा अधिक असेल हे वेगळं सांगायची गरज नाहीये. 1.5 वर्षांआधी शिंदेच्या बंडानंतर भाजपनं त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. फडणवीसांनी आणखी एक सूचक वक्तव्य करत आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान परिषदेत म्हटलंय. आमच्या पक्षामध्ये मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो. आणि एक लक्षात ठेवा, नाही असं नाही, आणि एक लक्षात ठेवा, आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हर एक के अच्छे दिन आएंगे. गिरीश भाऊ म्हणतात सिनियर लोकांनी, सिनियर लोकांचा स्कोप थोडा कमी केला. आव्हाडांनी भाजपच्या स्वतंत्र लढण्यावरून आणि कमल चिन्हावरून शिंदे आणि अजित पवार गट लढणार असा दावा केलेला असतानाच राऊतांनी भाजपकडे पक्ष फोडण्याची चिलीम असल्याची टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात. उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत धूत आहेत. पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे, ती चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत. त्यांनी दुसऱ्यांना चिलीम बिलीमची भाषा करू नये. तू पहिले किती तास शुद्धीत असतो, हां, आणि शुद्धीत राहिल्याशिवाय किंवा ते काय 90 मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद जम. तुम्ही एक फक्त माझ्यासाठी करा, पुढच्या वेळी ज्या नाशिकमध्ये येईल ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना त्याची ड्रिंकिंग तो मशीन लावा तोंडात, ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना, वाजून 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 तुटून पडून जाईल. फडणवीसांनी वारंवार सांगितलंय की महायुती म्हणूनच आणि मुख्यमंत्री शिंदेच्याच नेतृत्वात निवडणूक लढणार. आता आव्हाडांच्या दाव्यात किती ताकद आहे हे सध्याच सांगता येणं कठीण आहे. नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.